पाहता हे सगळं अंदर मी एक एक्झाम्पल लिहिले फर्स्ट एक्झाम्पल आहे तिकडे राईट केले डिटरमाइन द वेक्टर प्रॉडक्ट ऑफ v1 बार एंड v2 बार आता v1 बार जो आहे तो ट्वाइस i कॅप प्लस 3j कॅप माइनस k कॅप दिलेला आहे आणि v2 बार जो दिलाय तो काय सगळा i कॅप प्लस 2j कॅप आणि माइनस 3k कॅप असं दिलेलं आहे कळतं सर्वांना चला आता आपण पाहूयात कॅटेगरी त्याचा आंसर बरोबर ठीक आहे सांगा v1 बार क्रॉस काय सांगा v2 बार इज इक्वल टू यू कॅन सी दॅट इन दिस एक्झाम्पल थीटा इज नॉट गिवन दोन वेक्टर मधला जर अँगल दिला असेल तर आपण हा फॉर्म्युला वापरतो पी क्यू साईन थीटा इंटू क्यू परंतु आपल्याला थीटा माहित नाहीये पण थीटा जर माहित नसेल तर हा फॉर्म्युला पण आहे आपल्याकडे दुसरा वी कॅन यूज दिस सेकंड फॉर्म्युला कळते सर्वांना मग चला आपण तो वापरूयात पहा कसं काढायचं आहे आय कॅप जे कॅप के कॅप पहा फॉर्म्युला नीट लक्षात घ्या आय जे के नंतर काय पी एक्स क्यू आय पी झेड आता इथे पी एक्स कोण आहे टू यू आय किती थ्री पी झेड किती मायनस वन तर इथे किती सांगा वन टू आणि काय सांगा मायनस थ्री वन टू आणि मायनस थ्री कळतं सर्वांना आता हे कसं सॉल्व्ह करायचं मी तुम्हाला काल एक एक्झाम्पल सांगितलं होतं पहा आय कॅप घ्यायचा ही रो आणि हा कॉलम सोडून द्यायचा पहा ज्या रो मध्ये ज्या कॉलम मध्ये आय आहे ना तो सोडून द्या सगळं उरलेलं द्या थ्री मायनस वन आणि काय सांगा टू मायनस थ्री थ्री मायनस वन टू आणि काय सांगा मायनस थ्री नीट लक्षात घ्या ही रो आणि हा कॉलम सोडला उरलं काय एवढं पहा ही रो आणि हा कॉलम सोडला आहे का थ्री मायनस वन टू मायनस थ्री ते राईट करायचं केलं राईट ठीक आहे आता मध्ये मायनस प्लस मायनस प्लस लक्षात ठेवा मायनस घ्यायचं जे आता मायनस घेतलं पहा ही रो आणि हा कॉलम सोडून द्या किती आले टू वन आणि मायनस वन काय सांगा मायनस थ्री ते आलं जे आणि प्लस काय सांगा फायनली के आणि तिसरा आला के कॅप आता पहा ही कॉलम आणि हा रो सोडून द्या टू थ्री आणि वन टू राहील टू थ्री आणि काय सांगा वन टू ज्या रो मध्ये ज्या कॉलम मध्ये के आलाय ना ते सोडून द्यायचं हे आणि हे एलिमेंट सोडायचे हे एवढं होतं हे डिटर्मिनंट मध्ये तुम्हाला राईट करायचं इट इज कॉल्ड मायनर ऑफ द आय कॅप कळतं सर्वांना चला दिस इज द मायनर ऑफ जे कॅप दिस इज द मायनर ऑफ के कॅप असं हा चला आता काय करायचं आय कॅप आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपण काय वेळेस शिकलेलं आय कॅप सांगा थ्री थ्री चा किती मायनस नाईन आणि मध्ये मायनस नाईन टू मायनस वन किती मायनस टू मायनस जे कॅप कळते सर्वांना इथं पहा टू थ्री चा किती मायनस सिक्स मध्ये मायनस नाईन मायनस मायनस काय सांगा मायनस वन राईट ठीक आहे चला आता पुढे प्लस के कॅप इथं काय पाहा लक्षात टू टू चा किती फोर टू टू चा किती याला सांगा फोर आणि मध्ये मायनस नाईन थ्री वन चा किती याला सांगा थ्री राईट ठीक आहे लेट्स सेट नाव ऑर्डर पास आय कॅप इन ब्रॅकेट मायनस नाईन प्लस टू मायनस जे कॅप इन ब्रॅकेट मायनस सिक्स प्लस वन आणि प्लस के कॅप इन ब्रॅकेट फोर अँड मायनस काय सांगा थ्री नाव व्हॉट यू कॅन सी दॅट आय कॅप इन ब्रॅकेट मायनस सेवन मायनस जे कॅप इन ब्रॅकेट मायनस फाईव्ह प्लस के कॅप इन ब्रॅकेट काय सांगा वन अँड फायनल आन्सर विल बी मायनस सेवन आय कॅप मायनस मायनस प्लस मायनस मायनस प्लस फाईव्ह जे कॅप आणि प्लस काय सांगा के कॅप दिस विल बी द राईट सांगा फायनल आन्सर हे आपलं फायनल आन्सर असणार आहे तर दिस इज द व्ही वन बार क्रॉस काय सांगा व्ही टू बार व्ही वन बार क्रॉस व्ही टू बारचा आन्सर आपलं कॅटेगरी होऊन जाईल समजते सर्वांना इन दिस वे यू कॅन फाइंड द क्रॉस प्रोडक्ट ऑफ काय सांगा टू वेक्टर्स तर दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट हा वेक्टर क्वांटिटी येतो लक्षात ठेवा इट इज अ वेक्टर इट इज नॉट द स्केलर दिस इज द वेक्टर क्वांटिटी दोन वेक्टरचा वेक्टर प्रोडक्ट काय सांगा वेक्टर क्वांटिटी येतो आता काय जे के त्याच्यामध्ये ती वेक्टर आलेले लक्षात ठेवा तर त्या सर्वांना ठीक आहे तर दिस ऑर्डर काय सांगा फर्स्ट एक्झाम्पल नाव विल टेक द काय सांगा नेक्स्ट वन आता आपण दुसरे एक्झाम्पल घेऊयात पहा सेकंड एक्झाम्पल आय एम गोइंग टू टेक हियर द अँग्युलर मोमेंटम पा बी अँग्युलर मोमेंटम एल बार इज इक्वल टू आर बार क्रॉस बी बार आर बार क्रॉस बी बार वेअर आर बार इज अ पोझिशन वेक्टर इज अ पोजिशन वेक्टर एंड पी बार इज अ लिनियर मोमेंटम पुढे काय सांगते इफ आर बार इज इक्वल टू फोर आय मायनस सॉरी फोर आय प्लस सिक्स जे आणि मायनस थ्री के अँड पी बार इक्वल टू
bar equal to twice I cap plus 4 j cap I minus 5 k cap right ठीक है तो तुम्हारे चल ले find l bar तर l bar किती असा तुमचा प्रश्न आहे find s ना l bar what is the value of l bar this is the question नीट लक्षात घ्या आता गणित तुमच्या लक्षात आलेले आहे L bar kasa karayche R bar cross P bar ni L bar kara tyane sutra dilele L bar equal to R bar cross P bar R bar is equal to U P bar is equal to U we have to find out the cross product aplyala kay karayche tyane avashyak cross product kadayche chala sagya sarvanna thik aahe chala apan solve karuya laksha dya soppa example ha thik aahe pa here L bar is equal to kasa R bar cross kasa P bar ata R bar cross P bar kasa kadnar tumhi laksha dya R bar cross P bar या फॉर्म्युलाने L bar काढायचे की नाही असं सांगा I J आणि K I J आणि काय सांगा K नंतर काय असं PX PY PZ सांगा PX किती 4 PY किती 6 आणि R किती -3 नंतर इथे QX QY QZ सांगा 2 नंतर किती सांगा 4 इथे आले -5 आता लक्षात ठेवा की इन दिस वे यू कॅन फाइंड आउट द लास्ट L bar आले लक्षात ठेवा R bar cross P bar म्हणजे PX QY PZ QX QY QZ पा 4 6 -3 4 6 -3 2 4 आणि -5 बघा सर्वांना आय जे के यूजिंग दिस फॉर्मुला कॅन फाइंड आउट द क्रॉस प्रॉडक्ट राइट ठीक आहे चला आता आय कॅप मी तुम्हाला आता सांगितलेले आहे नंतर काय सांगा माइनस जे कॅप राइट आणि प्लस काय सांगा फाइनली के कॅप राइट पहिले आय घ्यायचा हिरो आणि अपॉलन सोडून द्या काय होतं 6 -3 4 -5 हिरो आणि अपॉलन सोडायचे उरलेले आहे 6 -3 आणि 4 काय असणार -5 नंतर मध्ये माइनस प्लस माइनस प्लस असे माइनस येतो बरं लक्षात माइनस जे कॅप चला हिरो आणि तो कॉलम सोडून द्या हिरो आणि हा कॉलम सोडून द्या 4 -3 2 -5 4 -3 आणि 2 काय असणार -5 चला आता के कॅप हा कॉलम आणि हिरो सोडून द्या हिरो आणि हा कॉलम सोडून द्या काय 4 6 आणि 2 4 4 6 आणि काय असणार 2 4 येते लक्षात ठीक आहे असा पद्धतीने आपण घेऊ नंतर y l कॅप इज इक्वल टू y कॅप l बार इज इक्वल टू y कॅप इन ब्रैकेट मध्ये 6 5 -30 आले -30 मध्ये माइनस चे साइन त्यातिरिक्त 12 म्हणजे -12 आले बरोबर ठीक आहे 6 5 30 -30 आणि आले -12 मध्ये माइनस साइन असं बरोबर ना माइनस जे कॅप 5 6 4 5 20 आणि वजा मध्ये काय सांगा -6 तर ते सर्वांना ठीक आहे 3 2 6 आले आणि प्लस काय सांगा फाइनली के कॅप इन ब्रैकेट 5 4 16 आणि माइनस आहे आणि किती सांगा 12 असं पद्धती आपण आहोत इथे लक्षात चला बघा l बार इज इक्वल टू माझा i कॅप इन ब्रैकेट -30 - प्लस 12 - j कॅप इन ब्रैकेट -20 प्लस 6 प्लस k कॅप इन ब्रैकेट 16 - काय सांगा 12 नाउ लेट्स सी व्हाट इज l बार इज इक्वल टू i कॅप ब्रैकेट मध्ये आले -18 - j कॅप इन ब्रैकेट आले -14 प्लस के कॅप इन ब्रैकेट आले काय सांगा 4 प्लस के कॅप काय सांगा इथे आले -14 इथे आले 4 आता तुमचं उत्तर आले l बार इज इक्वल टू आता -18 i कॅप प्लस 14 j कॅप -18 i कॅप -9 प्लस 14 j कॅप आणि प्लस काय सांगा 4 k कॅप तर दिस इज द काय सांगा अँगुलर मोमेंटम तर सरांना ते या सूत्राने तुम्हाला अँगुलर मोमेंटम त्या याचा काढता येईल In this way, you can find out the angular momentum of this case on a particular concept. Okay, sir, na, theek hai. Tar angular momentum kaisa kaadna? Laksha dala minus 14 aaye, minus 18 aaye, plus 14 jaaye, kaisa na plus 4 k. Chala, aata apan dawai next example kare, right? Theek hai, chala pa. Samajhle sir, na? प्रश्न असा आहे इफ ए बार इज इक्वल टू आय मायनस 2 जे प्लस काय समा के कॅप एंड बी बार इज इक्वल टू ट्वाइस आय मायनस के कॅप
right? Then, find the unit vector, perpendicular to, the plane of, plane of A bar and B bar. तर A bar आणि B bar च्या plane ला perpendicular असं काढायचा unit vector काढा. A bar आणि B bar च्या plane ला perpendicular असं काय काढा सगळा unit vector काढा. मी काय करतो पाहा असा. Here is A bar. Here is a B bar. आणि असा प्रकारे आणि हा vector जो आहे ना हा A bar plus काय सांगा B bar. A bar plus B bar जो आहे ना त्याला मी काय म्हणतो तात्पुरता R bar म्हणतो. Resultant vector जो आहे ना A bar plus B bar ने जो नवीन vector आहे ना त्याला मी काय म्हणतो सांगा R bar असं म्हणतो. कळतं सर्वांना माता पाले कागणित का सोडवतो मी लक्ष द्या पहिला मी आर बार काढणार आहे आणि मग मला काय करायचे हा जो परपेंडिकुलर वेक्टर आहे ए बार आणि बी बार ला हा परपेंडिकुलर असणार आहे तर आपण पाहिलं की वेक्टर प्रॉडक्ट ने येणारा वेक्टर जो असतो ना तो डॉट लाइक असा असतो परपेंडिकुलर म्हणजे आर बार इज परपेंडिकुलर टू ए बार एज वेल एज बी बार तो पहिला आर बार काढू आणि मग आर बार च्या अक्रॉस असणारा युनिट वेक्टर म्हणजे हा आर कॅप काढायचा नंतर आपल्याला आर कॅप आपल्याला विचारले आर बार नाही विचारलं आपल्याला विचारलं युनिट वेक्टर हे पहिला आपण पूर्ण मोठा वेक्टर काढू ए बार प्लस बी बार म्हणजे हा वेक्टर काढू इट इज परपेंडिक्युलर टू ए बार अँड बी बार तो ए बार आणि बी बार दोघांना परपेंडिक्युलर असेल हा वेक्टर म्हणता आर बार तो कसा काढायचा क्रॉस प्रॉडक्ट ने काढायचा आणि एकदा आर बार निघाले की त्याचा मग युनिट वेक्टर त्याचा आपण काढूया ते काय सोपं आहे बघा जाऊ मग आता लक्षात आलं लेट या ठिकाणी लिहितो मी काय लिहायचं मला आर बार इज युनिट वेक्टर सॉरी आर बार लेट आर बार इज इक्वल टू कसा ए बार क्रॉस काय सांगा बी बार तर त्या सर्वांना आर बार इक्वल टू काय सांगा ए बार प्लस बी बार अच्छा सर्वांच्या हा ठीक आहे मग आता पाहा लक्ष देअरफोर आर बार इज परपेंडिक्युलर टू बोथ द वेक्टर्स परपेंडिक्युलर टू काय सांगू बोथ द वेक्टर्स ए बार एज वेल एज काय सांगा बी बार त्यामुळे आर बार हा ए बार आणि बी बार दोन परपेंडिक्युलर असणार आहे लक्षात घ्या आता जर आर बार काढतो मी लक्षात घ्या आर बार इज इक्वल टू कसं काढणार या फॉर्म्युलेने काढायचं पण त्या ए बार क्रॉस बी बार या फॉर्म्युलेने आर बार काढायचं सांगा असं काढतात ए बार क्रॉस बी बार आय जे के आय कॅप जे कॅप काय सांगा के कॅप सांगा ए बार वन मायनस टू वन वन मायनस टू आणि काय अ वन आणि बी बार किती आहे टू जे चा कोएफिशियंट झिरो आहे ट्वाईस आय मायनस के आहे ना म्हणजे ट्वाईस आय प्लस झिरो जे मायनस के असेल ते ट्वाईस आय झिरो आणि मायनस वन ट्वाईस झिरो आणि काय सांगा मायनस वन नीट लक्षात घ्या याचा इथं आलं वन मायनस टू वन हे पहा वन मायनस टू वन आणि इथं आयचा कोएफिशियंट टू आहे जेचा कोएफिशियंट झिरो आहे जे दिलेलं नाही टर्म मग टू झिरो आणि मायनस वन असं घ्यायचं बरं का लक्षात घ्या तर ते सर्वांना हा असणार तुमचा आर बार लक्षात आलं सर्वांच्या ठीक आहे पहिला ए बार आणि बी बार दोघांना परपेंडिक्युलर आर बार काढून घेतोय मी लक्ष द्या चला आता जाऊया पुढं पहा आता लक्ष आर बार इज इक्वल टू लक्ष द्या आय मायनस जे आणि प्लस काय सांगा के आय मायनस जे आणि काय सांगा प्लस के राईट इन दिस वे कॅन फाइंड आउट काय सांगा आर बार सांगा आय हिरो आणि आर बार सोडून द्या मायनस टू वन आणि झिरो मायनस वन मायनस टू वन आणि झिरो काय सांगा मायनस वन चला जे हिरो आणि आर बार सोडून द्या वन वन आणि टू मायनस वन 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 आणि काय सांगा टू मायनस वन नंतर के हिरो आणि आर बार सोडून द्या वन मायनस टू आणि टू झिरो वन मायनस टू आणि काय सांगा टू झिरो इथे लक्षात अशा पद्धतीने आपल्याला आर बार काढता येईल आर बार इज इक्वल टू आय कॅप इन ब्रॅकेट मध्ये टू वन चा टू मायनस वन झिरो चा झिरो मायनस टू मायनस वन टू आले आणि झिरो वन चा झिरो आला मायनस जे कॅप इन ब्रॅकेट मध्ये पहा वन मायनस वन मायनस वन आणि मायनस टू वन चा किती आला सगळा टू इथे लक्षात ठीक आहे प्लस के कॅप वन झिरो चा झिरो मायनस मायनस टू आणि टू किती आले मायनस फोर आले येथे लक्षात मायनस टू आणि टू किती आले सांगा फोर आले इथपर्यंत आपण पोहोचलो आता आपल्याला जायचे पुढे पाहायला नेक्स्ट वन आले सगळे आता पहा आर बार इज इक्वल टू आय कॅप ठीक आहे इथं टू मायनस झिरो किती टू मायनस जे कॅप इथं मायनस वन मायनस टू किती मायनस थ्री नंतर प्लस के कॅप इथं झिरो आणि मायनस मायनस प्लस फोर झाले इथं काय त्या सर्वांना झिरो आणि मायनस मायनस प्लस फोर नंतर पहा आर कॅप इज इक्वल टू येते सॉरी आर बार इज इक्वल टू येते आय कॅप लागलं तर टू इंटू आय कॅप टू आय कॅप प्लस थ्री जे कॅप आणि प्लस काय सांगा फोर के कॅप हे आले का कोणाची व्हॅल्यू आर कॅपची तर आर बार ची नाऊ आर बार इज परपेंडिक्युलर टू
the plane of A bar and guess how B bar R bar जो है तो A bar plus B bar ने अपन R bar काट लिया R bar जो है A bar लंबी बार तो दोनों लगा सा है perpendicular मनुम unit vector along R bar is given by ये बार आणि बी बार दो काढले परपेंडिकुलर असणार युनिट वेक्टर काढायचा म्हणजे आर वरचा युनिट वेक्टर हा काढायचा आपल्याला आर कॅप पण तो कसा काढणार सांगावला आर कॅप इज इक्वल टू कसा काढतात कुठल्या वेक्टरचा युनिट वेक्टर कसा काढतात कुठल्या वेक्टरला त्याच्या मॅग्नीट्यूडने डिवाइड केलं कुठल्या वेक्टरला त्याच्या मॅग्नीट्यूडने काय केलं सगळा डिवाइड केलं की काय म्हणतो सगळा युनिट वेक्टर मिळतो माहिती आहे सर्वांना एनी वेक्टर इज डिवाइडेड बाय एक्स मॅग्नीट्यूड देन वी गेट द युनिट वेक्टर मग सांगा आता आर बार किती आहे 2y + 3j + किती 4k any vector is divided by its magnitude then we get the unit vector ala lakshat theke ki apan mala vatta dusra paas ta lecture puri pahilele suruvatilas kutla vector cha vector la tyacha magnitude ne bhagla ki tyacha unit vector milto maithe theke chala sarvanche lakshat gya if any vector is divided by its magnitude then we get the unit vector ata magnitude kasa kadaycha r bar cha apa r bar ata tyacha magnitude magnitude kasa kadnar 2 cha square plus 3 cha square plus kay sanga 4 cha square है कि नहीं मैग्नीट्यूड कसं काढतात शिकलो ना आपण चार पाच लेक्चर पूर्वी शिकलोय हाउ टू फाइंड द मैग्नीट्यूड ना ते सरना मी रेक्टॅंगुलर कंपोनेंट शिकवलो तुम्हाला त्यावेळी शिकवलं आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय स्क्वेअर प्लस आय स्क्वेअर अँड ओ शिकलो आपण चला आपलं मग आता बघा 2y + 3j कॅप प्लस काय सांगा 4k कॅप डिवाइडेड बाय रूट 2 चा वर्ग 4 यांचा वर्ग काय सांगा 2 चा वर्ग 4 यांचा वर्ग 9 9 चार 13 चार चौर 16 13 16 किती आले 29 आले नीट लक्षात घ्या आणि मग तुमचं उत्तर आहे आर कॅप इज इक्वल टू बघा लक्षात घ्या 2i लागलं तो 1 अपॉन रूट 29 बाजूला लिया ब्रॅकेट मध्ये 2i कॅप प्लस 3j कॅप आणि प्लस काय सांगा 4k कॅप 4 काय सांगा k कॅप म्हणून असा बघा दिस इज अ युनिट वेक्टर परपेंडिक्युलर टू बोथ ए बार एंड काय सांगा बी बार ए बार आणि बी बार दोघांना परपेंडिक्युलर अशा प्रकारे आपल्याला हा युनिट वेक्टर लिहिता येईल तर 1 अपॉन आर रूट काय सांगा 29 यू कॅन सी दॅट 2y + 3j आणि प्लस काय सांगा 4k तर दिस इज युनिट वेक्टर परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ कॅसा ए बार एंड बी बार तर आपण कसं सोडवले ते नीट लक्षात घ्या पहिले ए बार क्रॉस बी बार काढला ए बार क्रॉस बी बार हा वेक्टर सांगेल आपल्याला दिस वेक्टर इज गिव्हन बाय ए बार क्रॉस बी बार कारण वेक्टर प्रॉडक्ट नाही येणार वेक्टर हा त्या दोघांना परपेंडिक्युलर असतो त्याला मी आर बार म्हणतो तर आपल्याला आर बार नकोय आर बारच्या अक्रॉस असणार काय पाहिजे युनिट वेक्टर या दोघांना परपेंडिक्युलर असणार युनिट वेक्टर पाहिजे पूर्ण आर बार नकोय त्याच्या अलॉन्ग युनिट वेक्टर म्हणजे आर बारला त्याच्या मॅग्नीट्यूडने डिवाइड केले युनिट वेक्टर मिळतो कळतं सर्वांना कुठल्याही वेक्टरला त्याच्या मॅग्नीट्यूडने डिवाइड केले त्याचा युनिट वेक्टर युनिट वेक्टरला कॅप लिहितात हे पास कॅप कॅप आर बारला त्याच्या मॅग्नीट्यूडने डिवाइड केले आर कॅप मिळणार आर कॅप आपल्याला काढायचा होता येते लक्षात तर बा पहिला आर बार काढला ए बार क्रॉस बी बारने आणि मग त्याचा युनिट वेक्टर काढला इन दिस वे वी हॅव सॉल्व दिस एक्झाम्पल अशा प्रकारे एक्झाम्पल आपण सॉल्व केले हे होतं तिसरे एक्झाम्पल राईट हे सगळं राईट करून घ्या नोट करून घ्या तुमच्या नोटबुक मध्ये हे आता चौथा एक्झाम्पल येणार आहे ठीक आहे चला P bar is equal to I plus 0j plus 2k I plus 0j plus 2k and Q bar is equal to Q bar par lakshya diya 2i plus j minus 2k ठीक है पा R the two vectors R the guys ma टू वेक्टर्स लक्षात फाइंड द युनिट वेक्टर पॅरलल
म्हणजेच अलोंग पॅरलल म्हणजेच काय असते अलोंग पी बार क्रॉस क्यू बार पी बार क्रॉस क्यू बार एल्सो फाइंड द वेक्टर परपेंडिकुलर टू पी बार एंड क्यू बार ऑफ मैग्नीट्यूड 6 यूनिट्स पाद लक्षात घ्या दिस इज द नेक्स्ट क्वेश्चन पुढचा क्वेश्चन मी आधी कॅन राईट केलाय सर्वांच्या लक्षात आला असेल तर सर्वांना ठीक आहे काय सांगितलंय पा पी बार अँड क्यू बार दिलेला आहे आर द टू वेक्टर्स फाइंड द युनिट वेक्टर पॅरलल टू काय सांगा पी बार क्रॉस क्यू बार पॅरलल म्हणजेच अलोंग पी बार क्रॉस क्यू बार आता पी बार क्रॉस क्यू बार ला पॅरलल वेक्टर काढायचे आपल्याला लक्षात घ्या आणि ऑल्सो फाइंड द परपेंडिक्युलर वेक्टर ऑफ मॅग्नीट्यूड 6 ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही सोपं गणित आहे बाळा लक्षात घ्या हा समजून धरा की हा पी बार आहे हा काय सांगा क्यू बार आहे इफ द वेक्टर इज रोटेटेड इन दिस सेंस देन दिस वेक्टर विल बी काय सांगा पी बार क्रॉस क्यू बार हा वेक्टर काय असणार सांगा पी बार क्रॉस क्यू बार त्याला आपण तात्पुरतं नाव देऊ आर बार काय देऊ आर बार कळते सर्वांना ठीक आहे मग तुम्हाला काय विचारलंय की पहिले युनिट वेक्टर अलॉंग पी बार क्रॉस क्यू बार पी बार क्रॉस क्यू बारचा हा युनिट वेक्टर काढा म्हणजे आर कॅप काढा पाहिजे युनिट वेक्टर अलॉंग काय सांगा पी बार क्रॉस क्यू बार पी बार क्रॉस क्यू बार आहे ना हा जो वेक्टर आहे ना पी बार क्रॉस क्यू बार त्याचा युनिट काढा युनिट वेक्टर काढायला तुम्हाला हा काढायचा आहे आणि मग काय करायचं त्या युनिट वेक्टर निघाल्यानंतर काय करायचं वेक्टर परपेंडिक्युलर टू पी बार क्रॉस क्यू पी बार क्यू बार तर पी बार आणि क्यू बार यांना जो परपेंडिक्युलर वेक्टर मिळेल ना त्याचा 6 मॅग्नीट्यूड आला नाही या युनिट वेक्टरला 6 आले म्हटलं की हा पण उत्तर निघेल पहिला युनिट वेक्टर म्हणजे किती 1 मॅग्नीट्यूडचा निघेल आपल्याला किती मॅग्नीट्यूडचा 1 मग किती राहणार त्याला 6 आले म्हटलं की 6 मॅग्नीट्यूडचा निघेल कळलं का सर्वांना पहिला युनिट वेक्टर काढू म्हणजे त्याचा मॅग्नीट्यूड 1 येईल डायरेक्शन टू फिक्स होईल परंतु मॅग्नीट्यूड किती 1 मग त्या मॅग्नीट्यूडला 6 आले म्हटलं की 6 मॅग्नीट्यूडचा निघेल सोपं आहे चला लेट पालक्षा आर बार इज आर बार इज इक्वल टू काय सांगा पी बार क्रॉस काय सांगा क्यू बार देअरफोर आर बार इज परपेंडिक्युलर टू काय सांगा पी बार एज वेल एज काय सांगा एज वेल एज क्यू बार आर बार हा पी बार आणि क्यू बार ला काय असेल सांगा पी बार एज वेल एज क्यू बार दॅट इज आर बार इज अलॉंग पी बार क्रॉस क्यू बार म्हणजे आर बार हा पी बार क्रॉस क्यू बार च्या अलॉंग असणार आहे असं त्याचा अर्थ होतो आर बार इज अलॉंग काय असणार पी बार क्रॉस क्यू बार मग आता बनव लक्ष द्या आर बार इज इक्वल टू कसं काढायचं आपल्याला पी बार क्रॉस क्यू बार या फॉर्म्युलाने आर बार काढायचं आर बार इज इक्वल टू लक्ष द्या आय जे के व्हॉट इज पी 102 10 आणि काय सांगा 2 व्हॉट इज क्यू 21 आणि मायनस 2 21 अँड काय सांगा मायनस 2 कळत सर्वांना तर चला आता जाऊया देखील आर बार इज इक्वल टू लक्ष द्या आय कॅप मायनस जे कॅप आणि प्लस काय सांगा के कॅप राईट ना ठीक आहे सांगा आय कॅप ही रो आणि अपॉलो सोडून द्या 0 2 1 मायनस 2 0 2 1 मायनस 2 मायनस जे कॅप प्लस मायनस प्लस असं घ्यायचं असतं मायनस जे कॅप 1 2 आणि 2 मायनस 2 1 2 आणि 2 मायनस 2 लीड लक्षात घ्या जे कॅप घेतला हिरो आणि हिरो कॉलम सोडून द्यायचं म्हणजे 1 2 आणि 2 मायनस 2 राहतात अच्छा आलं का सगळ्यांच्या आणि के कॅप आता पुढचा के कॅप हा घेतला की हिरो आणि हा कॉलम सोडून द्या 1 0 आणि 2 1 1 0 आणि काय सांगा 2 1 नीट यायचे व्यवस्थित सिलेबस चेक करायचे नाही का लक्षात घ्या कळलंय सर्वांना ठीक आहे अशा पद्धतीने आपण घेतलं चला आता आपण जाऊया पुढं पा आर कॅप आर बार इज इक्वल टू पा लक्ष द्या आय कॅप इन ब्रॅकेट मध्ये 0 मायनस 2 0 मायनस 2 चा प्रॉडक्ट 0 मायनस 2 1 चा प्रॉडक्ट 2 मायनस जे कॅप इथं पा लक्ष 1 2 चा प्रॉडक्ट -2 -2 2 चा प्रॉडक्ट किती आला सांगा 4 प्लस के कॅप या ठिकाणी 1 1 चा प्रॉडक्ट आला 1 आणि -2 0 चा प्रॉडक्ट आला 0 1 1 चा प्रॉडक्ट 1 2 0 चा 0 हा चला आय कॅप ब्रॅकेट मध्ये -2 राहिले मायनस जे कॅप ब्रॅकेट मध्ये -2 -4 -6 आले प्लस के कॅप ब्रॅकेट मध्ये आले काय सांगा 1 नीट लक्षात घ्या हा ठीक आहे आले आर बार ची व्हॅल्यू बघते सर्वांना म्हणजे आर बार इज इक्वल टू पा -2 y +6 j आणि प्लस काय सांगा 1 k कॅप आलं लक्षात हे आले आर बार ची व्हॅल्यू नीट लक्षात घ्या नाऊ
magnitude of R bar, magnitude पन काढून घेतो लगेच, magnitude of पैसा R bar is R cap माने से, magnitude ला काय म्हणायचं R cap is equal to R bar, sorry magnitude आपण काय आहे R म्हणत चला is equal to magnitude of R माना under root सांगा किती minus 2 square plus 6 square plus 1 square इथे लक्षात ठीक आहे किती येते 4 6 4 36 x और के अंडर रूट पैसा का 41 दिस इज द मैग्नीट्यूड ऑफ पैसा का आर कैप अब लक्षात नाउ यूनिट वेक्टर अलोंग आर बार दैट इज यूनिट वेक्टर अलोंग पी बार क्रॉस क्यू बार इज पर आर बार म्हणजे पी बार क्रॉस क्यू बार आहे आर बार चालू युनिट वेक्टर म्हणजे पी बार क्रॉस क्यू बार चालू युनिट वेक्टर काढायचे आपल्याला इज कसा काढणार तुम्ही इज पाच आर कॅप त्याला आपण आर कॅप म्हणूया इज इक्वल टू आर बार आपण काय सम ऑफ आर बार कुठल्या वेक्टरला त्याच्या मॅग्नीट्यूड ने डिवाइड केले युनिट वेक्टर निघतो म्हणजे आपण हा काढणार आर बार झाला आता आपण फायनल हा आर बार काढलाय ही बाकी व्हॅल्यू आर बार ची आता आपल्याला आर कॅप काढायचा आहे म्हणजे आपल्या पाहिजे युनिट वेक्टर मिळालंय ना युनिट वेक्टर पॅरलल टू काय पी बार क्रॉस क्यू बार मग पी बार क्रॉस क्यू बार ला पॅरलल म्हणजेच आर बार ला पॅरलल म्हणजे हा काढायचा पहिला आर कॅप मग आर कॅप इज इक्वल टू आर बार क्रॉस आपण सांगा आर बार किती मायनस टू आय कॅप प्लस सिक्स जे कॅप आणि प्लस काय वन के कॅप आणि डिवायडेड बाय मॅग्नीट्यूड ऑफ आर बार किती आहे सांगा रूट 41 रूट ऑफ काय सांगा 41 आलं लक्षात ठीक आहे असा प्रकार आहे युनिट वेक्टर युनिट वेक्टर अलोंग आर बार दॅट इज अलोंग पी बार क्रॉस क्यू बार इज इक्वल टू त्याला आपण आर कॅप म्हटले आणि तो आला आपला 1/√41 मायनस 2 आहे प्लस 6 आहे आणि प्लस काय 1 के आला युनिट वेक्टर कळते सर्वांना हे पहा 1/√41 मायनस 2 आहे प्लस 6 आहे आणि प्लस काय 1 के आता हा झाला पहिला पार्ट नाउ आता दुसरा पार्ट काय वेक्टर परपेंडिक्युलर टू पी बार ऑफ मॅग्नीट्यूड काय सांगा 6 नाउ वी हॅव टू फाइंड वेक्टर ऑफ मॅग्नीट्यूड वेक्टर ऑफ मॅग्नीट्यूड काय सांगा 6 अलोंग आर बार आता आर बार च्या अलोंग आपल्याला 6 मॅग्नीट्यूडचा वेक्टर काढायचा आहे इट इज गिवन आहे त्या देअरफॉर रिक्वायर्ड वेक्टर इज इक्वल टू 6 इनटू काय सांगा आर कॅप ह्या जो युनिट वेक्टर आलाय आपला युनिट वेक्टरला 6 आणि मल्टिप्लाय केले की 6 मॅग्नीट्यूडचा वेक्टर निघेल याच दिशेने 6 मॅग्नीट्यूडचा करा पहिले युनिट काढायला सांगितलंय आता काय काय 6 मॅग्नीट्यूडचा युनिट वेक्टरला 6 आणि म्हटलं की 6 मॅग्नीट्यूड तयार होईल कारण युनिट वेक्टरचा मॅग्नीट्यूड किती असतं 1 असतं मग त्याला 6 आपण केलं की 6 गुणिले मॅग्नीट्यूड होणार की नाही त्याचं मग 6 काय करणार 6 गुणिले इज इक्वल टू 6 इंटू काय सांगा आर कॅप किती आर कॅप पहा 1/√ काय सांगा 41 6 इंटू पहा त्याला 6 इंटू आम्ही इकडे मला इकडे जागा नाही म्हणजे लिहितो 6 इंटू सांगा 1/√41 आणि ब्रॅकेट मध्ये मायनस 2 आहे प्लस 6 आहे आणि काय सांगा प्लस 1 के आणि मग फायनल आन्सर आपला असणार आहे 6/√41 ब्रॅकेट मध्ये मायनस 2 आहे प्लस 6 आहे आणि काय सांगा प्लस 1 के तर दिस इज द काय सांगा फायनल आन्सर त्याला दुसऱ्याचं उत्तर हे इथून आपला दुसरा पार्ट सुरू होतो आणि इथं आपला पहिला पार्ट सुरू होतो अपायला पार्ट झाला अपायला पार्ट दुसरा पार्ट लागलं तरी थोडासा रेट लागतो इथं दिस इज द आन्सर ऑफ फर्स्ट पार्ट आणि हिअर इज द आन्सर ऑफ काय सांगा सेकंड पार्ट इथून सेकंड पार्ट सुरू होतो इथं लक्षात अशा प्रकारे दोन प्रश्नांचे उत्तर आपल्याला विचारले होती तर इन दिस वे फॉर्म द काय सांगा आन्सर नीट लक्षात घ्या दोन वेक्टरचा प्रॉडक्ट जो आहे ना समजा हा पी बार आणि हा क्यू बार असेल तर हा जो वेक्टर आहे ना आर बार हा काय असतो पी बार क्रॉस क्यू बार हा काढतात आर बार कसा काढायचा पी बार क्रॉस क्यू बार याचा याचा क्रॉस प्रॉडक्ट घेतला की हा वेक्टर मिळतो आणि मग याच्या युनिट वेक्टर काढायला सांगितलं होता पहिला आणि मग 6 मॅग्नीट्यूड मग युनिटला युनिट वेक्टर काढला त्याला 6 नेऊन 6 मॅग्नीट्यूड झालं तर अशा पद्धतीने आपण आजला काय पाहिजे सांगा न्यूमेरिकल ऑन द काय सांगा वेक्टर तर उरलेले जे ते आपण पुढच्या लेक्चरला बघू ओके थँक्यू हे सगळं नोट करून टाका